नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल मागील काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एक गाय मृत्युमुखी पडली होती मात्र या परिसरात वाघोबाचा वावर नसल्याचे वन खात्याकडून वारंवार सांगण्यात येते नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे मात्र म्हसळा तालुक्यातील तांभणे शिर्के परिसरात नेहमीच वाघोबाचे दर्शन येथील स्थानिकांना होत असते आंबेड परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना चक्क का आयटीत जंगल सफारी करत असलेल्या वाघोबाचं दर्शन झालंय या वाघोबाची दृश्य कोकरे येथील तरुण संदेश गोरे याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहेत म्हसळा तालुक्यातील तामणी शिर्के हे गाव घनदाट जंगलात वसले असून या परिसरात अनेक जंगली प्राणी या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नेहमीच आढळून येत असतात अशा वाघोबाचं दर्शन होणं ही भीतीची बाब असून नागरिकांमध्ये भय मात्र कायम आहे वन खात्याने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घ्यावी असे येथील नागरिकांचे म्हणणे ना आहे वादळवारा लाईव्ह साठी गणेश मापळकर सह ब्युरो रिपोर्ट मसळा नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन